चार शिरदवाड येथील आदर्श नगर मध्ये असलेल्या परमपूज्य श्री महादेव स्वामी निवासस्थानकासमोर कल्याण मंडपाची उभारणी जल्लेस उद्योग समूहाच्या माध्यमातून करण्यात आली. श्री महादेव स्वामी निवासस्थानकासमोर कल्याण मंडपाची उभारणी जल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या सभा मंडपाचे उद्घाटन बसवप्रसाद जल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी आदर्श गणेश मंडळाने महाप्रसादाचे वाटप केले. जनवाड येथील परमपूज्य महादेव स्वामी धर्मरमठ हे जागृत देवस्थान आहे. जनवाड चांद शिरदवाड गावच्या मध्यावर असलेल्या आदर्श नगर मध्ये स्वामींचे निवासस्थान आहे. या निवासस्थानासमोर भक्तांना कल्याण सभा मंडपाची गरज होती. ही समस्या लक्षात घेऊन आमदार शशिकला जोल्ले व अण्णासाहेब जोल्ले यांनी तात्काळ 2,80,000 रुपयांचा निधी मंजूर करून सदर सभा मंडपाचे काम पूर्ण केले. नियोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाल शुगरचे संचालक व ज्येष्ठ नेते रामगोंडा पाटील होते. उद्घाटनापर भाषणात बसवप्रसाद जोल्ले म्हणाले, जोल्ले उद्योग समूहाने सामाजिक शैक्षणिक सह धार्मिक कार्यात सदैव मदतीचा हात पुढे केला आहे. आमदार जोल्ले यांच्या प्रयत्नाने निप्पाणी मतदार संघात विकास कामे जोरात सुरू आहेत. युवकांच्या संघटनांची मोठ बसवयुथ फाउंडेशनच्या माध्यमातून बांधली जात आहे. यामुळे युवकांच्या समस्या सुटणार आहेत. भारतीय संस्कृती कापाडले प्रयत्न म्हणजे अदे तर इथे उद्देश इटकोंडू भारतीय संस्कृती महत्वाने नाव तिळकोंडू इवत्तु शशकल जोल्लेजी अवरु वैद्यवर देनी ಒಂದು ಮತಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ ಅವರು ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮಿಂದ ಎಷ್ಟು ಆಗ್ತದೆ ಅಷ್ಟು ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. 750 ಕೋಟಿ ಅನುದಾನವನ್ನು ತಂದು ನಾವು ನಿಪ್ಪಾಣಿ ಭಾಗಕ್ಕೆ ನೀಡಿದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ದೇವಸ್ಥಾನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಮಾಡಿದೀವಿ. ಇದೇ ತರ ಎಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಅನುದಾನ ಕಡಿಮೆ ಅನಿಸ್ತದೆ, ಎಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಅಥವಾ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅನುದಾನ ಕಡಿಮೆ ಬೀಳ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ಅನ್ನಸಮನ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ಜೊಲ್ಲೆ ಉದ್ಯೋಗ ಸಮೂಹ ವತಿಯಿಂದ ಅನುದಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ಒಂದು ಕೆಲಸ ಪೂರ್ತಿ ಬಳಗವನ್ನೆಲ್ಲ ಕರೆದು ಆ ಹಂಚೋ ಅಂತ ಒಂದು ಸ್ವಭಾವ ಇರ್ತದೆ. ಆದ್ರೆ ನಾವಿವತ್ತು ಮನುಷ್ಯರ ಹುಟ್ಟಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸ್ವಭಾವ ಬಹಳ ಕಡಿಮೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಮ್ಮ ಭಾರತ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆ ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನ ನಮ್ಗೆ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಇವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ 21ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭಾರತ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನ ಮರಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಅನಿಸ್ತದೆ. ನೀವೀಗ ನೋಡಿದ್ರೆ ದುಬೈ ದೇಶ ನೋಡಿದ್ರೆ ಅದು ಬಂಗಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಪ್ರಸಿದ್ಧ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿ ನೀವು ಸೌತ್ ಆಫ್ರಿಕಾ ನೋಡಿದ್ರೆ ಅದು ವಜ್ರಗೋಸ್ಕರ ಪ್ರಸಿದ್ಧ ಇದೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಯಾವ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ಸಂಸ್ಕೃತಿ, ಸಂಸ್ಕಾರ ಮತ್ತು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಪ್ರಸಿದ್ಧ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸ್ತದೆ. स्वागत व प्रस्ताविक संजय पाटील यांनी तर आभार एएन पुजारी यांनी मानले. यावेळी बसवप्रसाद व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिवराज जोल्ले, सुरेश खोत, नारायण हिरवे, उदय पाटील, पिरगोंडा मगदूम, महावीर लंडगे, अनिल पाटील, राजू खोत, उत्तम कांबळे, सचिन तडिहाळे, अजित तोडकर, सागर हावले यांच्यासह आदर्श गणेश तरुण मंडळ व बसवयुथ फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.